चंद्रभागे मध्ये स्नान हो करती, सरकार पाडीती 106 आमदार गोळा करती, आणि उपमुख्यमंत्री शपथ घेऊन कार्तिकीला शपथ हो घेती, विठ्ठलाच्या चरणी बंडखोरी करून नतमस्तक हो होती, महाराष्ट्राची वाट लावण्याची सुपारी हो घेती। कुणी केलंय त्याला? महाराष्ट्रात असा काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, बळीराजा सुजलाम सुपलाम झाला पाहिजे, असे बळीराजा निर्माण झाले पाहिजेत विठ्ठला, ते वामनाला पाताळात गाडतील। कारण आजपर्यंत बळीराजाला पाताळात गाडणारे घराघरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक सभागृहात वामन तयार झालेत, त्या वामनांचा बेमोड करणारे बळीराजा निर्माण कर विठ्ठलासून। विठ्ठला, जे उपमुख्यमंत्री तुझ्या चरणी नतमस्तक झालेत त्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी करून सरकार स्थापन केलंय बरं का? त्यांचं मत, त्यांचे विचार आणि त्यांचं मन चांगलं नाही। खरंच विठ्ठला, तुमच्या शासकीय पूजेचा मान आम्हाला सुद्धा मिळावं, त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करू, प्रयत्न करू, पण प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या हिताचं सरकार स्थापन करू। पण आम्ही बंडखोरी करणार नाही, गद्दारी करणार नाही। कार्तिकी भक्तजन येती हो, गुरुजन येती, चंद्रभागे मध्ये स्नान हो करती, सरकार पाडीती 106 आमदार गोळा करती, आणि उपमुख्यमंत्री शपथ घेऊन कार्तिकीला शपथ हो घेती, विठ्ठलाच्या चरणी बंडखोरी करून नतमस्तक हो होती, महाराष्ट्राची वाट लावण्याची सुपारी हो घेती। कुणी केलंय हे सगळं? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करून विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा कार्तिकी एकादशीला आज मान कुणी मिळवला? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी। खर तर विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान प्रत्येकाला मिळावा, माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये तो सोन्याचा क्षण यावा। शासकीय पूजेचा मान मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, पण विठ्ठला, तुझ्या चरणी 100 वेळेस नतमस्तक होऊन एकच शपथ घेतो की मी बंडखोरी करून, गद्दारी करून, मी व्याभिचारी करून, राजकारणाचा अस्त करून, मी विठ्ठला तुझ्या चरणी नतमस्तक होणार नाही। मी महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या जनतेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी नक्की एक दिवस येईन। विठ्ठला, मी सुद्धा शासकीय पूजेचा मान मिळवेल, पण मी देवेंद्र फडणवीसांसारखी गद्दारी करणार नाही। हो, गद्दारीच। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बहुमताचा आकडा पार करता येत नव्हता, 105 आमदार पदरात होते, कसे तरी मिळून 106 झाले, आणि 145 आकडा काहीतरी गाठण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे साहेबांना आणि इतर आमदारांना ईडीची भीती दाखवून, सीबीआयची भीती दाखवून, उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून, विठ्ठला, जे उपमुख्यमंत्री तुझ्या चरणी नतमस्तक झालेत त्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी करून सरकार स्थापन केलंय बरं का? त्यांचं मत, त्यांचे विचार आणि त्यांचं मन चांगलं नाही। खरंच विठ्ठला, तुमच्या शासकीय पूजेचा मान आम्हाला सुद्धा मिळावं, त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करू, प्रयत्न करू, पण प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या हिताचं सरकार स्थापन करू। पण आम्ही बंडखोरी करणार नाही, गद्दारी करणार नाही। विठ्ठला, यांना काहीतरी सद्बुद्धी द्या। आता केलं ती केली, चूक बाद झाली, दुसऱ्याचा पक्ष, कुटुंब आणि कार्यकर्ते आणि आमदार खासदार फोडण्यापेक्षा स्वतःचे आमदार खासदार निर्माण करणार, किती दिवस दुसऱ्याच्या जीवावर संसार करणार, स्वतःच्या जीवावर संसार करा, किती दिवस दुसऱ्याचे आमदार खासदार फोडून राजकीय संसार करणार, स्वतःचे आमदार खासदार निवडून आणा। अरे, दुसऱ्याच्या तर जीवावर कुणीही घर चालवतो, स्वतःच्या जीवावर घर चालवायला शिका। हे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सल्ला देणे एवढा मी बंडखोर आणि गद्दार पण नाही। होय,
मी प्रस्थापित व्यवस्था गाणारा एक क्रांतिकारी प्रबोधन चळवळीतला सामाजिक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, पण विठ्ठला तुझी शासकीय पूजा करण्याचा मान निष्ठावंत खरे आणि प्रामाणिक कार्यकर्त्यालाच मिळू दे रे बाबा। गद्दारांना आणि बंडखोरांना विठ्ठलाची शासकीय पूजा ही पचणार नाही। विठ्ठलाची शासकीय पूजा ही प्रामाणिक नेत्यालाच मिळू दे, एवढीच विठ्ठल चरणी आज कार्तिकी एकादशीची प्रार्थना आहे। आषाढी एकादशी दिवशी सुद्धा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय उन्नतीसाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाचा विचार करणारा आणि बंडखोरी आणि गद्दारी न करणाराच प्रामाणिक माणूस आषाढीला तुमची शासकीय पूजा करू, आम्ही नक्कीच येऊ। विठ्ठला, तुमच्याकडे नोंद असली पाहिजे, तुमच्या सुद्धा दप्तरी जर बंडखोर गद्दार असतील तर त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचा काहीतरी चमत्कार करा। खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला चमत्कार आणि भोंदूगिरीवर विश्वास नाही, पण विठ्ठल आमचा आहे। विठ्ठल इथल्या मूळ मातीशी नाळ जोडणार आहे, आमच्या गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, सर्वसामान्य माणसाचा आणि तुमच्या माझ्या विद्रोही वारकऱ्यांचा आहे। हे सरकार फार कपटी आहे, हे सरकार एवढं हिंसक आहे। विठ्ठला, यांना सद्बुद्धी याच्यासाठी देव। महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली, महाराष्ट्रामध्ये नोकर भरती नाही, काही कामधंदे लोकांना नाहीत, रोजगार पळवले जातात। विठ्ठला विठ्ठला, ह्याच गद्दार बंडखोर माणसांनी भरतीचं गाजर दाखवलं, रद्द पण केली, रोजगार पळवले। विठ्ठला, यांना सत्तेतून पाय उतार केलं पाहिजे। विठ्ठल खरं तर जाणणार आहे, विठ्ठल खरं तर समजून घेणार आहे। विठ्ठल हा इथल्या बहुजनांचा श्वास आहे, पण बहुजन उद्ध्वस्त होत असताना ना सरकारला दिसतं ना विठ्ठलाला दिसतं। विठ्ठला, महाराष्ट्रात असा काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, बळीराजा सुजलाम सुपलाम झाला पाहिजे, असे बळीराजा निर्माण झाले पाहिजेत विठ्ठला, ते वामनाला पाताळात गाडतील। कारण आजपर्यंत बळीराजाला पाताळात गाडणारे घराघरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक सभागृहात वामन तयार झालेत, त्या वामनांचा बेमोड करणारे बळीराजा निर्माण कर विठ्ठला। विठ्ठला, तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत। विठ्ठला, तो आमचा आहे, आमच्या कुटुंबातला आहे, आमचा जवळचा वाटतो। विठ्ठला, त्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना काहीतरी सद्बुद्धी दे। विठ्ठला, हे खोटं नाव घेऊन, खोटा भुरका घेऊन, खोटी फुगडी खिळून, खोटे टाळ मृदुंग वाजवून हा सगळा दिखावा आहे विठ्ठला। ह्यांचं अध्यात्मच खोटं आहे विठ्ठला, ह्यांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे। हे फक्त ठाणे मुंबईचेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत विठ्ठला, उभा महाराष्ट्र हा असाच मोकळा पडलाय। विठ्ठला, शेतकऱ्याचे फार नुकसान झालंय, शेतकरी परतीच्या पावसामध्ये उद्ध्वस्त झालाय, आणि हे मात्र इकडं मिटिंगा आणि बैठका पुढाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या झोडण्यात व्यस्त आहेत। विठ्ठला, यांना काहीतरी बुद्धी दे, चमत्कार कर। विठ्ठला, आज कार्तिकी एकादशीची आणि भविष्यात येणाऱ्या आषाढीची विठ्ठला शपथ आहे सगळ्या वारकऱ्यांची, लाखो वारकऱ्यांची तळतळाट, कारण ती सगळे शेतकरी आहेत। विठ्ठला, काहीतरी जनाची नाहीतर मनाची ह्या सरकारला लाज वाटू दे। विठ्ठला, सुडाचं आणि घाणेरडं राजकारण विठ्ठला महाराष्ट्रात सुरू आहे। विठ्ठला, हे मी पोट तुडकी ना आणि घसा फाटूस तर का बोलतोय विठ्ठला। अरे विठ्ठला, महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालंय ते एक खुनसाड आणि सामाजिक तेढमिन निर्माण करणारा मुंबईतला एक नेता आहे, टाकेश नेता, तो म्हणतो वेडात मराठे वीर दौडरे 40। विठ्ठला, त्यांना सद्बुद्धी आणि सांगा इतिहास सरदारांनी आणि मावळ्यांनी, छत्रपतींचा इतिहास हा कर्तृत्वाचा रक्त सांडून घडवलाय,
बियर पिऊन आणि नुसत्या भाषण ठोकून नाही घडवला. सगळ्यात महत्वाचं विठ्ठला, त्यांना सद्बुद्धी देऊन सांगा जे 40 सांगताय तुम्ही, त्यांनी बंडखोरी आणि गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून तुमच्या भावालाच मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून घाणेरडं सरकार स्थापन केलंय. तुमचं सरकार तुम्हाला लकला बसो, तुम्हाला त्यांच्या वळचणीला जायचंय, त्यांचं पाणी प्यायचंय. विठ्ठला त्यांना सांगा, अरे तू जास्त बडबड करू नको, तुमचं दुकान बंद पडलंय. इतिहासाची सुद्धा बदनामी सुरू आहे विठ्ठला. छत्रपतींचे वारसदार वंशज, सरदारांचे वंशज, मावळ्यांचे वंशज आणि सर्वसामान्यांचा छत्रपती, छत्रपतीपेक्षा कुणी आम्हाला मोठा नाही विठ्ठला. विठ्ठला तू आणि छत्रपती हाच महाराष्ट्राचा श्वास आहे. आणि त्यांचीच बदनामी करणारी काही चांडाळ चौकडी शेंडीनं कापलाय गळा विठ्ठला इथल्या बहुजनांचा, मराठ्यांच्या इतिहासाचा. ते कसे उद्ध्वस्त होतील, बेचिराख होतील आणि सर्वसामान्यांचं सरकार कसं येईल विठ्ठला, ह्याच्यासाठी तुम्ही या महाराष्ट्राच्या चांगलं समाजकारण आणि राजकारण करणाऱ्याला सद्बुद्धी आणि आशीर्वाद द्या विठ्ठला. आणि महाराष्ट्रात समता, समानता आणि बंधुतेचं राज्य आलं पाहिजे विठ्ठला. विठ्ठला एवढीच विठ्ठला तुझ्या चरणी विनंती आहे की आम्हाला सुद्धा आषाढी किंवा कार्तिकी तुझी शासकीय पूजा करण्याची संधी दे विठ्ठला. विठ्ठला तुझ्या आम्ही आयुष्यभर ऋणी राहू, कारण एकच, जातीवाद, गद्दार आणि बंडखोरांचं, सामाजिक विद्वेषाची विष कालवणाऱ्यांचं सरकार आम्हाला गाडायचं विठ्ठला, म्हणून पाठीशी राहा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जिजाऊ, जय शिवराय विठ्ठला.